स्वागत आहे. तर मित्रांनो, अशा ठिकाणी आलो आहे ना, ती कल्याण मधील निमलंगड या ठिकाणी आलो आहे. आणि मला माहिती नव्हतं की गाड्या इथपर्यंत येत आहेत. भरपूर अशी गर्दी आहे आणि आज आहे रविवार, त्या कारणास्तव इथे भरपूर गर्दी आहे. भरपूर नाही आहे पण थोड्याफार गाड्या आलेल्या आहेत जे फोटोग्राफी करण्यासाठी आले. तर कदाचित तुम्हाला जर कल्याणमध्ये फोटोग्राफीसाठी प्लेस हवं असेल तर तुम्ही ह्या प्लेसला येऊ शकता आणि भेट देऊ शकता. सो कल्याणच्या जवळच आणि कल्याणपासून 15 ते 16 किलोमीटर अंजमलंगड आहे. आणि शिवाय इथे भरपूर अशी मजा मस्ती करू शकता, फोटोग्राफी करू शकता. आणि ओपन प्लेस असल्यामुळे थोडंसं थंड हवा, गार अशी हवा इथून भेटते. आणि काल रात्री भरपूर हवा आणि वादळ वगैरे आलेलं, तर वादळ आलं तर आत्ता वाजले आहेत, 4:30 झाले आहेत आणि संध्याकाळची वेळ आहे. ओपन प्लेस आहे, जर आलात तर कधी भेट. आज स्वप्नील, चंद्रकांत आणि शिवाय, तर ह्या प्लेसला आम्ही पहिल्यांदा आलो आहे. बाकी काय रविवारचं वेळ आहे, रविवारचं वेळ असल्या कारणास तिथे भरपूर अशी गर्दी तर आहे. भरपूर दिवसानंतर बाहेर पडलो आहे तर असंच अचानक फिरता फिरता म्हटलं चला जाऊया आपण एकदा हाजी मलंगला, जरी नाहीतरी कल्याणची मुलं हाजी मलंगलाच जातात, शिवाय दुसरीकडे कुठला प्लेस. बाकी पण लॉकडाऊनमुळे आता बाहेर वगैरे काही जाता येत नाही, तर राहिलं हाजी मलंग. सो हाजी मलंगलाच येऊ शकतो. आणि इथपर्यंतच रोड आहे जो माझ्या मागे बघू शकतो आणि अजून पुढे रोड बनतो आहे, मे बी इन फ्युचर बनेल तो, पण इथपर्यंतच रोड आहे. मला माहिती नव्हतं की बसस्टॉपपासून ते अजून भरपूर रोड असेल, पण बसस्टॉपपासून पण थोड्याशा बाजूने अजून रोड आहे. सर तो त्याच रोडने आम्ही 4-व्हीलर घेऊन आलेलो आहे, शिवाय 2-व्हीलर 4-व्हीलर पण येतेच. सो हा रोड होता जो आम्ही इथून आलो आहे आणि हा रोड इथपर्यंतच आहे आणि इथून रोपवे तर तुम्हाला बघू शकतो. इथून हा रोपवे जो डायरेक्टली मला वाटतं तिथपर्यंत पोचतो. बाकी पब्लिक इथे आहेच, फॅमिलीसोबत सुद्धा येतात इथे. तिकडे बघू शकता फॅमिली एक आहे जी की आली आहे आणि इथे मागे बघू शकता हे सर्व गाड्या इथपर्यंत येतात. आणि हाच तो प्लेस आहे की इथे तुम्ही फोटोग्राफी वगैरे करू शकता. आणि मलंगड आहे, मस्त असं दृश्य इथून दिसतं, छान प्लेस आहे, मला भरपूर आवडला. चला, आणि पाऊस पण आला आहे आता इथे, तर निघता निघता पाऊस आला इथे आणि मागे मस्ती चालू आहे. सो आता निघतो आहे, पाऊस भरपूर येतो आहे, मला वाटतं पाऊस येईल आता, तर आता इथून निघायला हवं. ससुराल काय ते चल बाय. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण श्री मलंगडचा व्हिडिओ. श्री मलंगडच्या पायथ्यापर्यंतचा हा रस्ता होता, जो कुठून येतो कसा येतो त्याबद्दल थोडी माहिती आणि इथे काय काय बघायला भेटेल तर हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवलं. तर थोडासा ऑफबीट रोड आहे जो येतो आपल्या श्री मलंगडच्या बस स्टॉपच्या बाजूने, तर तुम्ही हे बस स्टॉप बघू शकता. इथं पार्किंग लॉट आहे श्री मलंगडचा आहेच. आणि यापूर्वी एक व्हिडिओ जो बनवलेला आपल्या चॅनलवरती, तर तो बघितला नसेल तर तोही बघू शकता. शिवाय हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि त्याबरोबर प्रेस करा त्या बेल आयकॉन, लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर.